देवजना परिसरात जो आहे कैयादू नदीच्या पुरातून आता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे. अग्निशमन दलाचं जे पथक आहे ते नागरिकांना अशा पद्धतीने बाहेर काढलं जाते. तो माणूस बघा, कॅमेरामनला विनंती करेल की त्याला झूम करून थोडं दाखवा, तो कसा हातवारे करून बचावासाठी जो आहे तो बोलवताना दिसतोय. दुसरीकडे आता एनडीआर जे अग्निशामक दलाचं पथक आहे ते आता त्यांच्याकडे पोहोचतोय. आपण बघितलं असेल तर इथे काल रात्रीपासून जे आहे पुराचं थैमान बघायला मिळत होतं आणि या पुराच्या पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये अडकले होते. काल रात्रीपासून जे आहे ते इथली माहिती जी मिळत होती त्यानंतर सकाळी या ठिकाणी जे अग्निशमक दल आहे त्यांच्या पथकाच्या वतीनं जे आहे ते इथे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. काही आपल्यासोबत नागरिक आहेत. काका कधीपासून फसले होते? कालपासून रात्रीपासून पाऊस जास्त झाला, पाणी नदीला जास्त आलं रात्री 12 वाजल्यापासून. बरं, काय काय भावना आहेत, कुठे थांबले होते त्यावेळेस? आम्ही पत्रावर थांबले होते रात्रभर. बरं, आता किती जनावर वगैरे आहेत तिथे? जनावर 4-5 आहेत, 2-3 वाहून गेले, ते पत्याचीच गेले पुरामध्ये. बरं, कोण कोण किती लोक होते तुम्ही? आम्ही इकडे 5 जण होत्या, इकडे होते 7-8 जण. असं होत बघा. हे वयोवृद्ध आजोबा आहेत, त्या अक्षरशः भयभीत झालेले आहेत. आजोबा कधीपासून होते तुम्ही पुराच्या पाण्यात? कालपासून होतो. बरं, तेवढं मला बरोबर ऐकत नाही बापू. दादा तुम्ही आता तुम्हाला रेस्क्यू केलेला आहे, स्वतः आमदार संतोष बांगर आहे तुमच्या मतदारसंघामधले आणि त्यांनी तुम्हाला रेस्क्यू केलं, जे पथक आहे त्यांनी रेस्क्यू केले. हो, आमचे आमदार लाडके आमदार संतोष दादा बांगर यांच्यामुळे आमचे प्राण वाचले आणि आमच्या तसेच रात्रीपासून 5 म्हशी 4 शेळ्या वाहून गेल्या. आता तरी पण आमच्या दादाने आम्हाला एवढं सहकार्य केलं, आम्ही याच्यामध्ये. तर हे इथले नागरिक आहेत आणि अक्षरशः भयभीत झालेले आहेत. अनेक जनावरे वाहून गेली आहेत, पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि येथील नागरिकांना आता रेस्क्यू केलं जात आहे, सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. कैयादू नदीवरच्या तीरावरचं जे शिवाळा गाव आहे त्या गावामध्ये आता सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये कैयादूचं पाणी जे आहे ते गावामध्ये शिरलं होतं आणि आता एका ठिकाणी आता एका शेतकऱ्याला रेस्क्यू करण्यासाठी आखाड्यावर ही जी हिंगोलीची जी अग्निशामक दलाची टीम आहे त्याचबरोबर जी आमदार संतोष बांगर यांची जी टीम आहे ती जाताना आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. किती वेळापासून अडकलेले? रात्री सहा पासून अडकले. त्यांच्याशी काही बोलणं झालंय? त्यांचं काही बोलणं झालंय, गोईला वगैरे पाठवलं होतं परंतु ते ढोरा असल्यामुळे आले नाहीत. बरं, आणि त्यांना येण्यासाठी भीती वाटत होती, त्यांना पाहुणं नव्हतं. बरं, आले नाहीत. कशासाठी गेले होते शेतात? ते दूध वगैरे काढण्यासाठी. शेतीच असतात जनावर. नाव काय त्यांचं? तुझे कोण आहेत? संतोष वानखेडे माझे काका आहेत ते. तर आपण बघितलं तर या मुलाचे काका आहेत आणि ते शेतामध्ये गेले होते आणि आता त्यांना रेस्क्यू करण्यासाठी टीम येथे दाखल झालेली आहे. त्यांना रेस्क्यू केलं जाणार आहे, त्याचबरोबर त्यांना सुरक्षित स्थळी देखील नेलं जाणार आहे. कॅमेरामन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबईला.